अँड फ्रॉम पिसवली आणि कॅप्टनचे चेंडू आपण पाहतोय. करणचा विचार केला तर असदे गावचे करण पाडील पंतांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आणि एका बाजूला पिसवलीचे कोमळ भुईर जे 40+ अतिशय चांगले खेळाडू आहेत. तर असे दोन पंच देखील सज्ज झाले आहेत. एका बाजूला जयगणेश दिवा तर एका बाजूला संदप संघ पाटील 11 संदप संघ. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिवा टीमची संकेत आणि सुमित संकेत सुमित मैदानाच्या आतमध्ये आगमन करत असताना आजचा पहिला आणि उद्घाटनीय सामना. दोन्ही संघ इथं मात्र मनाशी निर्धार बाळगून आलेत की उद्घाटनीय सामन्यामध्ये मात्र विजयश्री आपल्याला संपादन करायचे आहे. आणि इथं नेक्स्ट मॅच जी असणार आहे सागाव आणि द्वारली या दोन संघामध्ये सामना असेल. या ठिकाणी उपस्थित असतील तर ती जमेची बाब आमच्या स्पर्धेसाठी, अन्यथा आमचा आवाज ऐकत असतील तर आपण लगेचच या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. तर वळूया सामन्याच्या दिशेनं. जीटीसीच्या माध्यमातून पूर्ण प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले त्यांचं देखील पुनश्च सहर्ष स्वागत आणि व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आणि उपस्थित प्रेक्षक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो आपल्याला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. ज्या ठिकाणी चेंडू बॅटचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल ते संदप आणि दिवा ह्या दोन संघामध्ये. नाणेफेकी जिंकल्यानंतर फर्स्ट फील्ड असा कॉल संदप टीमनं आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज अतुल पाटील. अतुल पाटीलचा विचार केला तर एक वेगवान गोलंदाज म्हणून सातत्यानं ज्याची ख्याती राहिली आहे संदप टीमसाठी, व्यावसायिक क्रिकेट देखील त्याच्याकडनं आपण कित्येकदा पाहिलंय. तर सलामी जोडी स्ट्रायकिंगवरती फलंदाज संकेत आणि नॉन स्ट्रायकिंगवरती सुमित सुमित संकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 5 षटकांचा सामना, पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन यावेळेस मात्र गोलंदाज अतुल सज्ज. संकेत आणि सुमित मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू ठीक 10:35 अवधी आणि पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र डांडी गोल, पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. संकेतला माघारी परतावं लागतंय. 0 या धावसंख्येवरती मात्र अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना पाटील 11 संदीप टीमची. सुरेख संगीत जनमानसांमध्ये मिमण ऊर्जा निर्माण होणार संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. 9 फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र दांडी गोल केली आहे गोलंदाजानं आणि आपल्यामधील क्षमता, आपल्यामधील कला, आपल्यामधील गुणवत्ता मैदानावरती दाखवून देत असताना अतुल पाटील कित्येकदा सिद्ध केलं अतुलनं स्वतःला आणि आज देखील तेच चित्र. पहिल्याच चेंडूवरती मात्र त्रिफलाचित केलं फलंदाजा संकेतला आणि गोल्डन डकचा शिकार या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. उद्घाटनीय सामना आणि उद्घाटन झालंय ते संदप टीमच्या बाजूनं. पाटील 11 संदप संघ आपण पाहतो. नाणेफेकी जिंकल्यानंतर जो निर्णय स्वीकारला तो निर्णय मात्र योग्य आहे हे दाखवून देत असताना फुल्लेंचा हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र अपील होती, मात्र हाईट फॅक्टर आपण पाहू शकता. लेगबायच्या स्वरूपामध्ये सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा दिवा टीमचा जय गणेश दिवा संघ आपण पाहतोय आणि त्या दिवा संघाची वाटचाल धावपळकावरती ऐकणं आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत. ठाणे जिल्ह्यातील जर विचार केला तर ह्या दोन संघाचा सातत्यानं उल्लेख केला जातो असे दोन संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आता आपण पाहिली तर थोडीशी आउटफील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. याचं कारण की डाव्या त्याचा फलंदाज सुमित मात्र आता स्ट्रायकिंगवरती आलाय. डिस्केअर लेग आणि एक अतोनस लॉंग ऑन अशा प्रकारचे दोन क्षेत्रक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. राईट राऊंड द विकेटनं
दरम्यान सुरेख चेंडू होता, यॉर्कलिनचा चेंडू खोदून काढला, तो रनआउटची संधी होती, मात्र फेकीचा विचार केला तर डायरेक्ट हिटची गरज होती आणि ते करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र खूप वेगानं चेंडू फेकला, मात्र त्यामध्ये उंची होती, कलेक्टिंग करण्यामध्ये थोडस कठीण झालं ते गोलंदाजाला, आणि तिथे एक धाव चिकित सिंगल कंप्लीट केली फलंदाज सुमितनं, एकनं संघ पुढे सरकेल दोन्ही आकड्यावरती एका गाड्याच्या मोबदल्यात। एक एक धावेसाठी संघर्ष आपण पाहतोय दिवा टीमचा, मात्र पाच षटकांचा सामना आहे, पहिल्या षटकामध्ये जरी बॅकफूट वरती असला तरी कमबॅकसाठी आणखी षटक जरूर आहेत। दरम्यान फटका चांगला आहे, शॉर्टलेगचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय, सीमा पार, पहिला दमदार चौकार। निश्चित छत्रपती शिवाजी महाराज के म्हटल्यानंतर अपसुक जय येत अशा प्रकारचं काहीस संगीत, आणि आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला शिव प्रतिमा देखील आपण पाहतोय, त्यांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा करूया। गोलंदाज पुन्हा सज्ज होईल अतुल, यावेळेस मात्र ओर द विकेट न, तर म्हणा हा चेंडू खेळायचा होता ऑन साइडला, पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला होता, मात्र पंच दर्शवतायत की चेंडू सुरक्षित झोन मधनं निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, इथे निगेटिव्ह चेंडूची सांगता होईल। पहिलं मात्र आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाज अतुल पाडीलचं, पहिल्याच चेंडूवरती यश, त्यानंतर मात्र आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो तो अतुलचा, 10-12 पावळांचा रनअप आणि अतिशय चांगला बॉडी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये। शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत मिळेल ती एकच धाव, षटक कंप्लीट झाले, एका षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र संपला जातो, एका षटकाखेरीज धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती एक गडीबाद 7 धावा। केला काय गोलंदाजी झाली अतुल पाडील करणं, कौतुक करावं लागेल, पूर्णतः जकडून ठेवलं होतं फलंदाजांना। इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन, आता प्रथमेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, स्वतःच पहिलं आणि संघाच्या वतीनं हे दुसरं षटक हाताळत असताना आपण प्रथमेशला पाहतोय। दरम्यान सन्माननीय विवेक पाडील यांचं शुभ स्वागत झालंय, तर विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सरशे स्वागत या स्पर्धेमध्ये। श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदेगाव ब आयोजित आई एकवीरा चषक, दरम्यान हा चेंडू चेंज ऑफ पेस, पहिल्याच चेंडूवरती मात्र बीट केले फलंदाजाला विकी, आपण पाहतो वन डाऊन साठी आलेला हा फलंदाज, त्याच्यावरती देखील जबाबदारी आली आहे मिमन, कारण की पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद झाला, ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती संकेतकडनं, तो संकेत शून्य आकड्यावरती बाद झाल्यानंतर ह्या दोन फलंदाजांवरती जिम्मेदारी आहे संघाला सावरण्याची, एक भागीदारी एक पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड करावी लागेल, कारण की समोर संघ देखील चांगला आहे, त्या संघासमोर आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील। शॉर्ट पिच चेंडू गती पाहायला मिळते, मात्र लाईन खराब आहे, पंच दर्शवतायत की लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू, पंचांनी मात्र स्वैर घोषित केला आणि पहिली अवांतर धाव, पहिला खराब चेंडू संदर्भ टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल। 8 धावा धावपळकावरती, 5 षटकांमध्ये किमान मी म्हणेन 50 धावा बनवणं गरजेचं असेल, प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील चांगले चांगले फलंदाज आहेत, म्हणजे त्यांच्या समोर धावा डिफेंड करण्यासाठी आपल्याला किमान 50 धावा बनवाव्या लागतील, मात्र ते बनवेल कोण हा प्रश्न विचारला जाईल, कारण की यावेळेस पुन्हा एकदा दांडी गोल झाली आहे, फलंदाज विकीला मात्र पारतावं लागेल। नवीन फलंदाज युनायट क्रमांक 4 वरती अनिकेत, अनिकेतला मात्र आचारित केलं जातं मैदानाच्या आतमध्ये। दोन फलंदाज आतापर्यंत गमावले दिवा टीमने, नाण्यापैकी गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली, आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत सुरुवात थोडीशी खराब,
थोड़ा का होईना बॅकफुटला पाहायला मिळतो तो जयगणेश दिवा संघ, मात्र इतना सावरावं लागेल दिवा टीमला, कारण की क्रिकेट आहे शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं एक कठीण कार्य आहे, मात्र शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत संघर्ष देखील आपला असायला हवा, आणि तो संघर्ष होईल का दिवा टीमकडनं? आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी संदप टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, सुरुवातीला अतुल यशस्वी झाला आणि त्यानंतर मात्र एक यश प्रथमेशला देखील मिळत आहे। प्रथमेशचा विचार केला तर अष्टपैलू कामगिरी संदप टीमसाठी सातत्यानं ज्या ज्या वेळेस गरज असेल त्या त्या वेळेस फलंदाजी देखील त्याच्याकडनं कित्येकदा आपण चांगली पाहिली आहे, तोच हा खेळाडू आता मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतो। पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी राईट अम ओवर द विकेट, फुल्लेंचा हा चेंडू ह्यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकारासाठी। एकवीरा आगरी कोळ्यांना नाही तर मी म्हणेन निश्चित या वेतालेश्वर टीमला पावली आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून एकवीरा चषक आपल्याला पाहायला मिळतोय। वर्ष तिसरं ह्या स्पर्धेचं दिमागदार पद्धतीनं आयोजन पाहायला मिळतंय आणि सातत्यानं अशाच प्रकारचं आयोजन व्हावं ही सदिच्छा पाहुण्यांकडनं देखील आली आहे आणि आम्हा समालोचनकडनं देखील येते आहे। एक धाव जरूर बॉडीवरती चेंडू आला होता लेग बायच्या स्वरूपामध्ये, एक धाव सांघिक अकाउंटमध्ये ऍड केली जाईल। धावसंख्येचा विचार केला तर इथनं धावसंख्या धपळकळ ती पाहायला मिळते, ती 13 धावा। पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 7 आणि आतापर्यंत ह्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 6 धावा। एकंदरीत दोन गाड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावपळकरती आपल्याला पाहायला मिळतात, मात्र इथनं गेअरअप होऊन फलंदाजी करावी लागेल, इथनं आक्रमक मूड पत्करावा लागेल, इथनं आक्रमक फटके दाखवावे लागतील ते फलंदाज सुमित आणि त्याच्या साथीला अनिकेतला। सकाळचं सत्र आहे, कित्येकदा आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत मिळते खेळपट्टीवरती, मात्र इथे फलंदाजांना देखील कारनामा करावा लागेल। दरम्यान हा चेंडू यष्टी रक्षकाला देखील चेंडूनं बीट केलाय आणि शॉर्ट थर्डमॅनच्या हातनं चेंडू निसटला आणि त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते आहे बाईच्या स्वरूपामध्ये, मात्र एक धाव धापलकावरती अतिशय सुरेख या ठिकाणी मात्र दर्शवलं जातं पंचांकडनं की कशा प्रकारे धाव आली आहे आणि ते दर्शवल्यानंतर पुढील कार्य आमचे साथी गुणलेखक करतायत की ही धाव कोणत्या अकाउंटमध्ये इथनं मात्र ऍड करावी, फलंदाजच्या खात्यामध्ये की संघाच्या खात्यामध्ये। निश्चित एक चांगली साखळी आपण पाहतो ह्या क्रिकेट क्षेत्रामध्ये, पंच तदनंतर गुणलेखक आणि त्यानंतर समालोचक। लाऊड अपील आपण पाहतोय, मात्र अपिलामध्ये उत्साह यष्टीरक्षक गोलंदाजास उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि इथनं मात्र कॉल जरूर येईल पंचांकडनं आणि पंचांचं बोट आकाशाकडे जरूर आलं होतं आणि फलंदाज बाद अनिकेतला इथे परतावा लागेल तिसरा धक्का तो फलंदाजी करत असताना दिवा टीमला। दोन षटक ह्या ठिकाणी मात्र कंप्लीट झाली आहेत आणि दोन षटकानंतर धावसंख्या धापळकावरती पाहायला मिळते ती फक्त 14 धावा। पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 7 आणि ह्या षटकामध्ये देखील धावा येतात त्या 7, मात्र ह्या षटकामध्ये एक अतिरिक्त विकेट गमावलाय तो दिवा टीमनं। एकंदरीत तीन गाड्यांच्या मोबदल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर 14 याकड्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जयगणेश दिवा संघ इथला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो रोशन। दरम्यान गोलंदाज अतुल राईट आर्म राऊंड द विकेटनं अलॉंग द कार्पेट अतिशय चांगला फटका बॉलर बॅक टू फटका पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या धावेसाठी पलटले होते, दोन धावा देखील ह्या ठिकाणी कंप्लीट झाले। स्टेट ऑन द ग्राउंडचा हा फटका आपण पाहिला होता, जमिनी लगत घासत पुसत जाणारा हा फटका
दोन धावा या ठिकाणी मात्र पूर्ण होतात. इथे सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. इथे इनिंग बिल्ड करणं खूप महत्त्वाचं कार्य असेल जयगणेश दिवा टीमसाठी, कारण की आघाडीचे फलंदाज बाद झालेत. आता मात्र सलामीर फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या साथीला रोशन मैदानात दाखल झाला. ह्या दोन फलंदाजांना इथनं विचार करावा लागेल, इथनं ह्या षटकामध्ये संयम दाखवून त्यानंतर मात्र स्लॉगरच्या दोन षटकात खेळ करावा लागेल. दरम्यान हा चेंडू भन्नाट वेग आपण पाहतोय आणि काही गोलंदाजी होते सातत्यानं, कौतुक करावं तितकं थोडं असेल आणि त्याच प्रकारचा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला अतुलचा. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झालाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सूरज मैदानात दाखल होतोय. मात्र कोणताही फलंदाज खेळपट्टीवरती मात्र आतापर्यंत चांगला खेळ दाखवू शकला नाहीये. की आघाडीचे जवळजवळ आपण विचार केला तर चार फलंदाज बाद झालेत. आता मात्र पूर्णतः मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज आणि रोशन अशी जोडी. दुसरं यश ह्यावेळेस गोलंदाज अतुल पाटीलला. सेकंड स्पेलमध्ये अतुल पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला. एका एंड मात्र सामने खेळवले जात आहेत. आता राईट आर्म ओर द विकेटनं, कारण की डाव्या हातासाठी ओर द विकेट न जाता राऊंड द विकेटनं गोलंदाजी केली होती आणि उजव्या हातासाठी मात्र ओर द विकेटनं. पंचांचा स्वेअरचा इशारा, अतिरिक्त धाव की डाव्या उजव्या हाताचं फलंदाज ज्यावेळेस मैदानात असतात त्यावेळेस लाईनवरती नियंत्रण मिळवणं इतकं कठीण जातं आणि ते कार्य या ठिकाणी करत असताना अतुल पाटील. सूरज मैदानात दाखल झालाय. स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय फुल लेंथचा हा चेंडू. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका, लेफ्ट स्क्वेअर लेग त्या ठिकाणी तैनात होता. चेंडूला उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळते ती एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र ज्या प्रकारे चार फलंदाज गमावले ते पाहता इथनं मात्र धोका पत्करला जाणार नाहीये तो दिवा टीमकडनं. 18 धावा धावपळकावरती थोडीशी का होईना नाजूक स्थिती, थोडा बॅकफुटला पाहायला मिळतोय. मात्र मागे काय घडलं हे विसरून इथे मात्र दमदार फलंदाजी करावी लागेल टीम दिवाला. दिवे संघाचा विचार केला तर चांगला संघ आहे, मात्र आज थोडासा अडचणीत सापडला इथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र शांत डोक्याने खेळी करावी लागेल, कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आपले आघाडीचे फलंदाज बाद झालेत. इथे मात्र तंत्रशुद्ध खेळ करत रनिंग बिटवीन द विकेटवर लक्ष केंद्रित करून आपल्या संघाला इथे सावरावं लागेल आणि अंततः मात्र येणाऱ्या निर्धारित काही षटकांमध्ये आपण प्रहार जरूर करू शकता. मात्र त्या अगोदर खेळपट्टीचा अंदाज बांधावा लागेल की कशा रीतीने खेळपट्टी योगदान देते. आतापर्यंत चार फलंदाज फेल झाले ते पाहता इथनं डगआउटमधनं जरूर लक्ष लागलं होतं ते दिवा संघाच्या खेळाडूंचं. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय तो सीमा पार, चौकार. रोशनच्या बॅटमधून येणारा हा चौकार. रोशनमध्ये देखील क्षमता आहे, कित्येकदा रोशनकडनं देखील चांगल्या चांगल्या इनिंग आपण पाहिल्यात अनेक मैदानावरती. आता त्याच इनिंगची पुनरावृत्ती रोशनला करावी लागेल. गोलंदाज अतुलचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचं होतं, मात्र दिशा ह्यावेळेस थोडीशी बाहेर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडनं आणि पंचांनी लगेचच दंडित केलंय गोलंदाजाला. अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल दिवा टीमला आणि धावपलकावरती मात्र 25 धावा ॲड होत आहेत. 25 आकड्यावरती चार गडी आतापर्यंत दिवा टीमने गमावलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना दरम्यान हा चेंडू हलक्या आता फक्त ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एकच धाव. फील्ड जर आपण पाहिले तर आतापर्यंत चांगली फील्ड संदप टीमकडनं देखील आपल्याला पाहायला मिळते.
तीन षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा म्हणजे प्रति षटक 8.66 अशी सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही निर्धारित दोन षटकांचा खेळ असेल. ह्यानंतर जर आपण विचार केला तर सागाव आणि द्वारली अशी लढत असेल. तर दोन्ही संघ आपण ह्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी यायचा आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज चौथ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. हर्षल गोलंदाजी मार्गावर. हर्षलला आपण पाहू शकाल कारण की सेकंड स्पेल मध्ये अतुल आले होते. त्यांचा कोटा ह्या ठिकाणी समाप्त झालाय आणि आता मात्र दोन नवोदित गोलंदाज इथे वापरणं अनिवार्य असेल ते संदप टीमला. हर्षल गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओवर द विकेट न. फुल लेंथचा हा चेंडू होता. ह्या ठिकाणी मात्र बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिस फील्ड झाली त्या ठिकाणी. बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील नव्हते आणि चेंडू फ्लाय होतोय तो चौकारासाठी. खणखणी तसा चौकार. चौकार पाहायला मिळाला पुन्हा एकदा रोशनच्या बॅट मधनं. रोशननं मात्र आता पूर्ण सूत्र आपल्या हाती घेतलेत. जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि ती जिम्मेदारी पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दोन चौकार त्याच्या माध्यमातनं आणि आपल्या संघाला डावाला सावरत असताना रोशन. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न ताकद झोकून दिली होती ह्या फटक्यामध्ये. मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. मागील चेंडूचा विचार केला तर थोडीशी मिसफील्ड झाली लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी मात्र चौकार पाहायला मिळाला. फुल्लेंचा हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून जातो तो सीमा पार. चौकार. रिव्ह्यू नाही आहे ह्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची सूचना आयोजकांकडनं प्रथमतः आली होती. कारण की ह्या स्पर्धेच्या नियमांचा विचार केला तर प्रथमतः विकेट त्यानंतर मात्र नाणेफेकी जर धावसंख्येची बरोबरी झाली तर. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र अतिरिक्त उंची होती. पंचांनी लगेच नऊ घोषित केलाय. बीमर लेंथ म्हणून निश्चित पंचांनी हा चेंडू घोषित केलाय आणि ते दोन धावा 1+2 अशा अतिरिक्त धावा या ठिकाणी मात्र मिळतील. आणि आता थोड्या काळ दिलासा मिळतो. 37 धावा धापडकावरती आणि फ्री हिटचा हा चेंडू. आता संधी असेल ते फलंदाज रोशनला. कारण की सुरुवातीला मी म्हटलो होतं सुरुवातीचे गोलंदाज अतिशय चांगले गोलंदाज होते संदप टीमचे. मात्र प्रत्येक संघाचं हे गणित आपण कित्येकदा पाहिलं आहे की सुरुवातीचे जर आघाडीचे गोलंदाज सोडले तर त्यानंतर मात्र बऱ्याचशा गोलंदाजांना मार बसतो. आणि ती रणनीती मी म्हटलं होतं दिवा संघानं आखायला हवी. मात्र त्या रणनीतीमध्ये थोडासा असफल झाला होता. मात्र आता रोशन मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. सुरेख कमबॅक हर्षल करणार देखील कारण की नो चेंडू फेकला. आणि त्यानंतर मात्र सुरेख चेंडू व्हाईट वॉर्कर प्रकारचा काहीसा चेंडू होता. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण की जो फलंदाज आतापर्यंत बॅकफुटला चांगले फटके दाखवतोय त्याला रोखण्याचं काम हर्षलकडनं केलं जाईल. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. लॉफ्टर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू निघून जातोय तो. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आणखी 4 धावा धावपळकावरती येतात. 41 धावा चौथं षटक मार्गस्थ असताना आता मात्र सुस्थितीच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती दिवा टीमची. चौथ्या षटकातील आतापर्यंत जर आपण चेंडूंचा विचार केला तर चेंडू समाप्त झाले ते 5-1-2 शेवटचा चेंडू असेल. समोर जाईल पुन्हा एकदा रोशन. 41 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र पंच करायचं होतं. अप्परकटचा काहीसा फटका दाखवायचा होता मात्र फटका एक्झिक्युट करू शकले नाहीत. पाण्याची मांग केली जाते. तर मी म्हणेन 3 षटकानंतर आपण पाणी मैदानात घेऊन जायचं आहे ड्रिंक्स ब्रेक म्हणून. कारण की 3 षटकानंतर एक छोटीशी टीम मीटिंग ज्यामध्ये फिल्डिंग करणारा संघ निश्चित छोटीशी टीम मीटिंग करून 41 धावा आपली रणनीती बनवू शकतो.
चार षटक कंप्लीट झालेत, 41 धावा। धावपळकावरती प्रतिषटकाचा विचार केला तर 10.25 अशी सरासरी धावपळकावरती पाहायला मिळते। निर्धारित अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी असेल। नेक्स्ट मॅच सागाव आणि द्वारली असे दोन संघ पुढील सामन्यासाठी एकमेकांसमोर असतील। तर दोन्ही संघाचे संघनायक आपण या षटकाच्या सांगतेनंतर नाणेफेकीसाठी यायचा आहे। अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि जो मधला वेळ मिळेल एक इनिंग झाल्यानंतर त्या मधल्या वेळामध्ये नाणेफेकी केली जाईल। त्या कारणास्तव मात्र आपण त्या वेळेत या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। या स्पर्धेसाठी जर आपण विचार केला तर लाख मोलाचं योगदान जयंत दत्तू पाटील शाखा प्रमुख आणि माजी सरपंच यांच्याकडनं लाख मोलाचं योगदान ह्या स्पर्धेसाठी, तसेच वासुदेव बाळाराम पाटील अध्यक्ष बाळाराम कृष्ण पाटील प्रतिष्ठानचे, तसेच सदाशिव सीताराम गायकर माजी सभापती यांच्याकडनं देखील मोलाचं योगदान ह्या स्पर्धेसाठी। ओंकार भुईर उद्योजक आजदेगावचे आणि तसेच नगरसेवक विनोद काळन यांच्याकडनं देखील खूप मोलाचं सहकार्य। राजेश सुर्वे असतील, त्र्यंबक काळन असतील, तसेच प्रल्हाद काळन ह्या सर्वांचं मी मनापासून आभार प्रकट करेन की ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान आलंय। ना बॅक टू क्रिकेट, चार षटकानंतर 41 धावा, आतापर्यंत चार फलंदाज गमावलेत, मात्र निर्धारित अजूनही या पूर्वार्धामधील एका षटकाचा खेळ येथे उर्वरित बाकी आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल सज्ज होईल तर त्याच्या समोर फलंदाज असेल तो सूरज। तर एका बाजूला मात्र चांगले फटके आपण रोशनच्या बॅटमधनं पाहिले। दरम्यान हा चेंडू रोशनचा जर वैयक्तिक विचार केला तर चांगला खेळ रोशननं केला, त्याच्या माध्यमातून जवळजवळ 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। स्ट्राईक वरती सूरज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो भूषण। नक्कीच साहेब दादा, एक गोष्टीचा नक्कीच उल्लेख करेन की स्ट्राईक कशा प्रकारे रोटेट करायला हवी ना तीच प्रतिमेश पाटीलकडनं शिकावी, कारण त्याला स्ट्राईक रोटेट करायची होती, आपल्या साथीदाराला सोबत घेऊन गेले जिथे गोलंदाजाने स्ट्राईक पाहिजेत, कारण की आपल्याला एक मोठा संघ म्हणून उदयास यायचा असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतनं मात्र आपल्याला ती सुरुवात करायला हवी। त्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट असेल, आपला फिटनेस लेवल असेल किंवा आपला आय हँड कोऑर्डिनेशन असेल क्रिकेट खेळताना, या साऱ्या गोष्टींचा भान राखून मात्र आपण जर क्रिकेट खेळाल तर सातत्यानं क्रिकेटमध्ये आपल्याला यश लाभेल। धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा, धावपळकावरती गोलंदाज कुणाल राईट आर्म राऊंड द विकेटनं। दरम्यान हा चेंडू ऑनसाईटला खेळायचं होतं, मात्र आणखीन एकदा चेंडू जातोय तो लेगस्टिकच्या खूपच बाहेर, पंचांनी पुन्हा एकदा स्वयर घोषित केलाय। 46 धावा धावपळकावरती, निम्मा संघ जरी गारद झाला असला तरी देखील अजूनपर्यंत अपेक्षा आहेत दिवा टीमला ह्या फलंदाजांकडनं, कारण की दोन फलंदाज आहेत ज्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे। भूषणचा विचार केला तर भूषण देखील या अगोदर मागील 2-3 वर्षामध्ये चांगल्या फॉर्मात होता, मात्र सध्याच्या घडीला फॉर्म हा चर्चेचा विषय असू शकेल, त्या कारणास्तव मात्र त्याला पिछाडीवरती या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय। गोलंदाज कुणाल यावेळेस दिशेमध्ये परिवर्तन केलं, अगोदर ओर द विकेटनं गोलंदाजी राऊंड द विकेटनं होती, आता ओर द विकेटनं फुल लेंथचा हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि दोन धावा देखील पूर्ण होत आहेत, कारण की थोडीशी मिसफील्ड झाली, त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं आणि लगेचच एकच कडवळ दोन मध्ये चाललंय आणि दोन धावा धावपळकावरती या ठिकाणी मात्र येतील। नेक्स्ट मॅच द्वारली आणि सागाव दोन्ही संघाचे संघनायक आमच्या दिशेनं येत आहेत। ह्या इनिंग नंतर मात्र आपण लगेचच नाणेफेकी करू। दरम्यान हा चेंडू देखील स्वैर चेंडू, गोलंदाजाला मात्र दिशा मिळत नाहीये, गोलंदाज दिशा भरकटलाय, दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय तो दिवा टीमला। आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू स्वयर फेकलेत, पण ज्या ठिकाणी एक एक धाव बनवताना प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करावा लागतो अशा ठिकाणी मात्र आपण नैसर्गिकरित्या गोलंदाजी करणं गरजेचं आहे। 4 चेंडू देखील समाप्त झालेत, षटकातील 2 चेंडू या सामन्याच्या पूर्वार्धामधील आतापर्यंत शिल्लक आहेत, मात्र ते 2 चेंडू झालेत, म्हणजे 4 चेंडू स्वयर फेकलेत, खूप मोठं षटक, तब्बल 10 चेंडूंचं हे षटक हाताळावं लागेल ते गोलंदाज कुणाला, मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे, कदाचित 10 अतिरिक्त देखील चेंडू हाताळावे लागतील। दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र शॉर्टपिच चेंडू होता फुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो तो लॉंगॉनच्या हातामध्ये, आणखीन एक सफलता, फलंदाज बाद, यावेळी सूरज बॅक टू द पवेलियन।
फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज नंदराज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग वरती, मात्र स्ट्रायकिंग वरती भूषण असेल। गोलंदाज सज्ज होतो ह्यावेळेस पुन्हा एकदा कुणाल, दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र डीप राहिला चेंडू फलंदाजानंतर यष्टी रक्षक आणि शॉर्ट फाइन लेगला देखील चेंडून बीट केलं होतं आणि चेंडू निघून जातो तो ह्यावेळेस सीमा पार बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार। फिफ्टी कंप्लीट, सांघिक अर्धशतक या ठिकाणी मात्र कंप्लीट झालंय। 53 धावा धावपळकावरती, धावा मी म्हणेन कशाही येवत ह्या धावसंख्येचा खूप मोल आहे ते दिव्या टीमला। आणखी चेंडू बॅटचा संपर्क नव्हता, फलंदाज बीट झाला, त्यानंतर यष्टी रक्षक आणि शॉर्ट फाईन लेग देखील। दरम्यान हा चेंडू यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, परवणी होती भीमाने फलंदाजाला, मात्र टायमिंग साधता आलं नाही आहे। कारण की क्रिकेटच्या भाषेत जर आपण विचार केला तर फुल लेंथ आणि शॉर्ट अप लेंथ आणि ओरपिच लेंथ ह्यांना खराब मानलं जात आहे, मात्र तशी किमया ह्या ठिकाणी साधता आली नाही फलंदाज भूषणला। मात्र गती देखील कमी होती, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू काहीसा फासवा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न कुणालनं केला होता। दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी चेंडू खेळून काढला होतो, चेंडू आलाय तो मिड ऑन मधनं डीप मध्ये चेंडू सरकतोय, पुन्हा एकदा चेंडूनं थोडीशी दिशा बदलवली आहे। तोपर्यंत मिळतात त्या दोन धावा आणि खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय। आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारली आहे ती दिवे टीमनं 55 धावा। जर फलंदाजांचा विचार केला तर 6 फलंदाज दिव्या टीमनं मात्र ह्या ठिकाणी गमावलेत आणि 56 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संदप टीम समोर असेल। तर नेक्स्ट मॅच सागाव आणि द्वारली दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी या। तर सागाव संघाचे संगणक आज मात्र हरीश म्हात्रे संघाचं नेतृत्व करतील असे सूचना येते आम्हाला। असू शकतं कदाचित प्रत्येक वेळी रणनीती वेगवेगळी आपण पाहतो कित्येकदा, मात्र वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, चला दोन्ही संघाचे संगणक या। आणि या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, विकेट आणि त्यानंतर नाणेफेकी, जर सामना बरोबर सुटला तर। या ठिकाणी विकेट गमावल्यात ते 6 आणि 6 गाड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात त्या 55 धावा, प्रतिषडक 11 सरासरीने धावा आल्यात आणि 56 टार्गेट येणाऱ्या 30 चेंडूमध्ये पूर्ण करावं लागेल ते संदप टीमला। मात्र हे टार्गेट पूर्ण होईल का की ह्या टार्गेटचा बचाव होईल ह्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये आपण ऐकू आणि प्रथमतः आजच्या दिवसामध्ये आवाज ऐकूया आपण भागेश म्हात्रे यांचा। थँक्यू थँक्यू साईजी पाटील। स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुणम विनायकमहम चिंतामणी श्रीवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुवर्णधम विघ्नेश्वरम ओझरे ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम। 33 कोटी देवाचा अधिपती बुद्धीचे दैवत गणराळा वंदन करतो, तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजी महाराजांमुळे महाराष्ट्राचं नंदन झालं। गृहिणींच्या कपालावरती कुंकू, दारापुढे तुळस आणि मंदिरावरती कळस पाहार मिळते ना, त्या दोन राजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा आणि मी भागेश म्हात्रे मॅम बाल आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्री बेताळेश्वर क्रिकेट संघ आजे बी आयोजित सीझन 3 नक्कीच 21 चषक 2021 हे सुमधुर पर्व तुम्ही अनुभवतात, खूप चांगल्या प्रकारचं देखणं आयोजन आणि नियोजन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतंय। अगदी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या शृंखलेला नक्कीच त्यांच्या ग्लोबल टेनिसच्या माध्यमातून ग्लोबल केली जाते। त्यांची पूर्णपणे वाहिनी अनंता मोरे यांची पूर्णपणे GTCची टीम या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण करते, जिथे अनेक मान्यवरांच्या शुभ असते। खिलपट्टीचं यष्ट्यांचं पूजन झालं, त्याच्यानंतर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नक्कीच हार परिधान करून त्यांचं सुद्धा पूजन आणि गणराजचं सुद्धा वंदन केलं गेलं। सकाळच्या सत्रामधली ही पहिलीच मॅच संदप आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र दिवा अशी इफ लढत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते। दोन दिवशीची स्पर्धा जरी असली ना तरी सुसज्ज आणि देखणं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सध्या दिवसामध्ये 60 डेज नक्कीच खूप चर्चेत राहिले आहेत। कालच्या दिवसामध्ये नक्कीच टेडी डे नक्कीच साजरा केला गेला, आज प्रॉमिस डे। तर नक्कीच जे GTCच्या माध्यमातून ऐकतात आणि मान्यवर नक्कीच जे आमच्या उपस्थित स्टेजवरती आहेत त्यांना नक्कीच एक गोष्टीची विनंती करेन की प्रॉमिस करायचं असेल ना तर आपल्या आईबापाला करा, कारण 14 तारखेला नक्कीच तुम्हाला व्हॅलेंटाईन डे पाहायला मिळेल। अगदी प्रिय आणि प्रियसींचा हे दिवस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात। अनेक प्रियसी आणि प्रियकर नक्की एकमेकांवरती प्रेम करतात, पण मित्रांनो असंही म्हटलं जाते की जगात खूप प्रेम आहे, फक्त मिळवण्याची धमक पाहिजे।
परंतु ते प्रेम मिलवता मिलवता मित्रांनो आपल्या जन्मदाता आई वडिलांना विसरू नका म्हणून त्यांच्या सोबत सुद्धा प्रॉमिस डे नक्की साजरी करा आणि त्यांनाही प्रॉमिस करा की प्रेम तर आम्ही मिलवणारच परंतु जन्मदाता आई बापाला आम्ही सोडून जाणार नाही. ऑल ऑफ यू सर्वांना हॅपी प्रॉमिस डे. आणि संदप नक्की ज्या ठिकाणी फील्ड ची नक्कीच त्यांनी डिसिजन घेतला 56-56 धावसंख्येचं लक्ष इथनं गाठायचं असेल. प्रथमेश पाटील पाटील इलेव्हन संदप या नक्कीच टीमला ते इथनं टॉस केला जातोय आणि आमच्या मान्यवरांचे शुभ असते. जगदीश रसाळ नक्कीच डॉर्लीचे जे कॅप्टन आहेत ते आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्की सागव खेळताना पाहिलं मिळेल. कॉइन स्पिन केला जातोय त्या ठिकाणी कॉल दिला होता नक्की सागव टीमने टॉस जिंकला आहे. डिसिजन लगेचच कळवायचे आहेत. इथनं 56 टार्गेट असेल. हेमंत आणि वैभव ही जोडी मैदानाची आतमध्ये ही आघाडीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते टीम संदपच्या माध्यमातून. एकंदरीत नक्की संदपचा विचार केला गेला त्यांना खूप हल्लीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला आहे सातत्याने प्रथमेश पाडील उपर प्रथू दादाचा. कारण काही दिवसापूर्वी नक्कीच एक क्लिप व्हायरल झाली ज्या अर्थाने मी मागमध्ये नक्कीच स्ट्राईक रोटेटचा नक्की जो मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला स्ट्राईक रोटेटच्या माध्यमातून आपण नक्कीच म्हणत होतो तर ज्या प्रकारे त्यांची चपलाई होती ना ती क्लिप खूप व्हायरल झाली आणि त्याच त्याच संदप संघ नक्की समोर खेळताना पाहायला मिळतोय. 56-56 टार्गेट 11 आस्किंग रन रेट इथनं ठेवावं लागेल प्रति षटकामागे. आकाशला नक्कीच पहिल्या षटकासाठी प्राचरण केलं गेलं आहे जे मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक इथनं असेल. खूप सारे मान्यवर नक्की त्यांच्या स्टेजवरती उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रापासून त्यांनीही आपली हजेरी लावली कारण 2 दिवसाची स्पर्धा जरी असली ना तरी अनेक मान्यवरांशिवाय नक्की स्पर्धेला मजा नसते. तशाच प्रकारचे मान्यवर आमच्या स्टेजवरती उपस्थित आहेत. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम अँड गुड क्रिकेट. डावकुरी आताचा फलंदाज त्याच्यासाठी गोलंदाज आकाश तयार झाले. उद्व्या आताचा राऊंड द विकेटने इथनं होतील तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्याकडे आलेला आहे. डीपमध्ये एक लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्ररक्षक पहिलाच बॉल. या वेळेला खूप चांगल्या प्रकारचा बॉल अपील केली जाते. लेग विफर आलतात एल बी डब्ल्यू ची. पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी करत असताना आकाशलाही मिळतीय सफलता आणि 56 धाव संख्येचा टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद. थँक्यू. डी जे रॉयल डकचा शिकार होत असताना पहिल्याच ज्या प्रकारे नक्कीच 17 बॅटिंग करत असताना जो विकेट नक्कीच आपल्याला दिवा टीमचा पाहायला मिळाला ना तसाच रॉयल डकचा इथनं शिकार. 17 जुलै 1866 रोजी नक्कीच ही घटना घडली होती जिथे प्रिन्स वेल्स जे इंग्लंडचे खेळाडू होते ते 0 आकड्यावरती नक्कीच बाद झाले होते. त्याच्यानंतर वृत्तपत्रामध्ये नक्कीच अशी एक न्यूज आली की राजकुमार 0 या आकड्यावरती बाद झाले आणि तेव्हापासून नक्कीच जेव्हा पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होतो ना तेव्हा रॉयल डक असं त्या विकेटला नक्कीच म्हटलं जातं. नेट टू नेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल कारण त्याच्यासाठी सोबत मात्र जयेश आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. जगदीश रसाल असेल हृदयनाथ असेल एक चांगले आयोजकसुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप देखणी स्पर्धा मात्र काही दिवसापूर्वी नक्कीच पार पाडण्यात आली. पहिल्याच बॉलवरती विकेट नवीन बॅट्समन मैदानाची आज रणदीप यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा फटका बॉटम हँडचा वापर तुम्हाला पाहायला मिळाला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक एक धावसंख्येचा नक्कीच कॉल दिला गेला होता ज्या ठिकाणी आघाडीचे नक्कीच वैभव फलंदाज नॉन स्ट्राइकिंगवरती आहेत. त्यांनी कॉल दिला होता की धावसंख्या होईल की नाही पण रिस्क उचलायची नव्हती. क्रिकेटमध्ये मित्रांनो डेफिनेटली रिस्क तुम्ही उचला कारण ज्या ज्या वेळेला नक्कीच तुम्ही संकटात न सावरायचं काम तुम्हाला करायचं असतं ना तेव्हा आपल्या मनामध्ये एवढं धाडस आणि मानस निर्माण करा की अपयशाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला यशस्वी करता आल्या पाहिजेत. एकही धावसंख्या नाही. बॉल तयार. ओव्हर द विकेटने आता सुद्धा फटका खूप चांगल्या प्रकारचा इनफील्डच्या वरून हात निडून नक्कीच काढण्यात आला. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. अखेरकार निष्ठेचा श्वास इथनं सोडला गेलाय टीम संदपने आणि एका धावसंख्येने टीमचा होतोय श्रीगणेशा. एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर डॉट बॉल त्याच्यानंतर ही सिंगल. 56 टार्गेट आहे. 11 आस्किंग रन रेट तुम्हाला ठेवायचं आहे. या ओव्हरमध्ये जर कमीत कमी 8 धावसंख्या खर्च गेला ना जिथे गोलंदाज आकाश आहेत तर कदाचित या मॅचमध्ये नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने कोलवर टप्पाचा बॉल थर्ड मारला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न का नव्हता कारण स्ट्राईकिंग हिटचा फलंदाज कदाचित 1 सेंटीमीटर सुद्धा हळला नव्हता त्याच्यामुळे नक्कीच कारण बॅकअपला क्षेत्ररक्षक दूरवरती होते ते शोधलं गेलं त्या ठिकाणी थर्ड मारला आणि अजून एक डॉट बॉल. काय आग ओकणारी गोलंदाजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते ज्या अर्थाने नक्कीच लेफ्ट हँडर नक्कीच बॉलर आहेत. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात सातत्याने नॅचरल ब्रेक लेग ब्रेक नक्कीच तुम्हाला जे डावखोरे आताचे गोलंदाज असतात त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि तसाच गोलंदाज आकाश. ओव्हर द विकेटने स्वीपचा हा फटका मिड विकेटला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. अगदी फेकतात एक टप्प्यावरती उचललाय चेंडूला.
धाडस माणूस नव्हतं, कारण ज्या अर्थाने प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं आकाशने, कारण पहिल्याच बॉलवरती वैभव बाजारे, त्याच्यानंतर हेमंत आणि रणदीप बिजोडी मैदानाच्या आतमध्ये, खूप काळानंतर नक्कीच एक धावसंख्या आली ज्या ठिकाणी नक्कीच डीपमध्ये अगदी स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या झोनमध्ये नक्की क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. एक लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक डीपमध्ये, कारण 38 सर्कलचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 56-56 धावसंख्या स्कोरवरती, आकाश होता तयार फॉर द विकेट. यावेळेला अजून एक फुल्लर लेन खुलवर टप्पाचा बॉल होता, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेटमध्ये नक्कीच आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये चेंडूला फील करते, तोपर्यंत तात्काळ अवधी तेवढा फार होता. अजून 2 धावसांनी स्कोरबोर्डवरती. पहिले षटक ज्या अर्थाने जशा प्रकारचं फेकलं गेलं ना, तीच गरजेची गोष्ट होती, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की शुभ सशीघ्रम, जर तुमची सुरुवात चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला होतो. ज्या प्रकारे सुरुवात केली टीम संदपने पहिल्याच बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर अफलातून नक्कीच फलंदाजी आपण पाहिली गेली रोशन यांची, तब्बल इंडिव्हिज्युअल 21 या धावसंख्येवरती नक्कीच आपल्या टीमचा डाव त्याने सावरला गेला. त्याच्यानंतर हे स्कोरकार्ड वाढलं गेलं आणि 56 टार्गेट नक्कीच रचू शकली टीम दिवा. अनेक सारे दिवा नक्कीच टीममधनं खेळाडू तुम्हाला अंडर 21 माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात, पण आता मेन संघामधनं खेळत असताना काय दर्जेदार परफॉर्मन्स राहिला. रोशनांचे 21 धावसंख्येची खेळी, त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर अनिकेत यांची 5 धावसंख्या आणि विकीचं 6 धावसंख्येचं या स्कोरवरती योगदान राहिलं. पहिल्या षटकाची संपन्नता झाली आहे, 4 धावसंख्या, फक्त 4 धावसंख्या, एक महत्त्वाचा घडी म्हणजे नेट टू नेट नक्कीच फाईट, ज्या प्रकारे नक्कीच ही फाईट चालू आहे ना खूप चांगल्या प्रकारची. या वेळेला उडवण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला खेळण्याचा फक्त प्रयत्न होता, पण पडल्यानंतर कदाचित नक्कीच फलंदाजाला वाटले की हा बॉल थोडासा गतीने येईल, पण हेमंत याला थोडंसं फसवलं गेलं, कारण स्लोवर पद्धतीची पिचिंग गेली जिथे दुसऱ्या षटकासाठी प्रितेश आपल्याला बाहेर मिळतात. खूप वर्षाचा दांडगा अनुभव दिवा टीममधनं खेळत असताना, सुखाचे दिवस नक्कीच खूप सारे प्रितेशने दाखवलात, पण या मॅचमध्ये नक्कीच काय घडेल. ओव्हर द विकेट. अजून एक आखूड टप्पाचा बॉल, कॉटन बॉलची संधी, प्रितेशने कॉल दिला गेलाय की आय विल टेक, मीही कॅच घेऊ शकतो. पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती प्रतिउत्तर देत असताना हेमंतला कॉटन बॉलच्या माध्यमातून हेमंत बाद. संदप टीमच्या बाबतीने नक्कीच असंच म्हणावं लागेल, कारण समुद्राच्या मध्ये जाऊन त्यांची बोट अडकली आहे आणि या बोटीला बाहेर काढणार कोण, कारण आता बोटीचा नक्की स्वार प्रथमेश पाडील उर्फ प्रथू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे नक्कीच आपण एका गोष्टीचा सातत्याने उल्लेख करतो की वाकळण टीम ज्यावेळेला खेळत असताना आपण जीत भोईरचा विचार करतो ना की अनेक वेळा संकट मोचनाचं काम केले, तशाच प्रकारचं संकट मोचनाचं काम तर प्रथमेश पाटील प्रत्येक मैदानावरती करतात, परंतु या टीमला नक्कीच नेतृत्व करणारे हे प्रथमेश पाटीलसुद्धा आहेत. सर्व पाटील बंधू आणि पूर्णपणे त्यांची टीम, सागव टीमच्या बाबतीत सांगितलं गेलं तर सर्व पाटील नक्कीच तुम्हाला या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. अजून एक चांगला बॉल इथनं बीट होतात, जिथे मात्र फलंदाज रणदीप आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद झाला, ज्या अर्थाने नक्कीच प्रथम बॅटिंग करत असताना टीम दिवेने 6 गडी गमावले गेले. 56 टार्गेट होतात, पण सुरुवात कशा प्रकारे करायला हवी ना ती दाखवून दिली नाही हेमंत आणि वैभवाने. हे वैभव पहिल्या बॉलवरती बाद झाले, त्याच्यानंतर हेमंत पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये जिथे प्रितेशी षटक होतं दुसऱ्या बॉलवरती बाद झाले, म्हणजे टॉप ऑर्डरची बॅटिंग लाईन ढासळली, आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवरती नक्की जिम्मेदारी येऊन ठेपली टीम संदपच्या. बॉल तयार प्रितेश, यावेळेला फटका तर चांगला, हा पाम पूल केला, नोमास लँडमध्ये चेंडू पडेल का, क्षेत्ररक्षक पोहोचतील हाही प्रश्नचिन्ह. आणि वॉल कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे सकाळच्या सत्रामध्ये, असा क्षेत्ररक्षक जसं काय जॉन्टी रूटची नक्कीच आठवण करून देणारा हे क्षेत्ररक्षक होतं, जे उत्तर द्यायचं काम होतं. पहिल्या बॅटिंग करत असताना 6 गडी गमावले गेलेत आणि आता संदप टीमने गडी गमावले गेले 3 बॅट्समन आउट. उदेव बालाराम पाटील नक्कीच यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज, कारण डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करणार ही कॅच होती, ज्या अर्थाने पापणी सुद्धा मिटू शकली नाही अशा प्रकारची नक्कीच ही कॅच होती. आणि काय अप्रतिम ॲफर्ट्स, ज्या प्रकारे नक्कीच एक गोष्टीचा सातत्याने उल्लेख करत असतो, ज्यावेळेला बॅटिंग लेन आपली ढासळली असते, बॉलिंग लेन ढासळली असते, त्यावेळेला क्रिकेटचा पाठीचा कणा हा क्षेत्ररक्षण असतो आणि तो क्षेत्ररक्षकाचा स्टँडर्ड नक्कीच जपत असताना, ज्या ठिकाणी फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले अनिकेत, आणि अनिकेतसाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, जो अनिकेत अंडर 21 नक्कीच माध्यमातून चांगल्या प्रकारचा. नक्कीच अनिकेतचे भाऊ शंकलेश असतात, अंडर 21 माध्यमातून खेळत असतात, खूप चांगल्या प्रकारचा झाला आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज नक्की जमा झालेले आहेत. 3 गडी बाद झाल्यात, 5व्या क्रमांकावरती अतुल, ज्याने खूप चांगल्या प्रकारची उल्लेखनीय गोलंदाजी आत आली, अगदी 2 स्फेल आत आले.
प्रथमेश पाटील साठी हा बॉल इनफील्डच्या वरून काढला गेलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफ शी जातात बॅकअप त्याच्या आधी मिळतंय कारण त्या ठिकाणी अनिकेत होते पण नक्की जे इनफील्डचे क्षेत्ररक्षक होते त्यांनी कॉल दिला गेला की मी चेंडू फील्ड करू शकतो आणि त्या अनुषंगाने इथनं दोन धावा झाले कंप्लीट धावा कसे येऊ आता संदप टीमला धावा येणं इथनं महत्वाचे असतील कारण ज्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताली प्रितेश यांनी शेवटचा बॉल इथनं शिल्लक स्कोर कार्ड पोहोचले गेले पाहता पाहता सहा आकड्यावरती फक्त सहा धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फक्त चार धावसंख्या नक्कीच खर्च केल्या जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आकाश त्याच्यानंतर प्रितेश ही उल्लेखनीय कामगिरी डावकऱ्याचा फलंदाज राऊंड द विकेट प्रितेश शेवटचा बॉल यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा फटका बॉल हवेमध्ये या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करणार नाही कारण एलिव्हेशन खूप सुरेखरित्या मिळालं आणि बॉल पाहता पाहता प्रथमेश पाटीलच्या बॅटमधनं हाताडका इट इज अ कडक प्रकारचं संगीत डीजे सार्थकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला स्वर्ग किंवा नरक दिसतं पण जिथे जिवंतपणे स्वर्ग आहे ना ती म्हणजेच आपल्या कारल्याची एकवीरा माता तिचं सुमधुर संगीत डीजे सार्थक याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं जे स्कोर कार्ड नक्कीच थांबलेलं होतं ना ज्या अर्थाने एखाद्या गाडीचा पेट्रोल संपल्यानंतर ती स्टॉप होते ना आणि त्याच्यानंतर पेट्रोल टाकल्यानंतर ती गाडी पुढे चालते ना तशाच प्रकारचं स्कोर कार्ड चालवण्याचं काम केलं मी आधीच म्हटलं होतं की प्रथमेश पाटील हा ट्रम्प कार्ड आहे अगदी संदप टीमचा बॅकमन म्हटलं गेलं तरी हरकत नाही कारण अनेक साऱ्या मैदानामध्ये अनेक साऱ्या क्रीडांगणावरती आपल्या बॅटिंगच्या नक्की जोरावरती अनेक संघांना नक्कीच पाणी पाजण्याचं काम प्रथमेश पाटीलने केलंय अतुल पाटील प्रथमेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते दोन षटकांच्या संपनेनंतर 5.00 सरासरीने 12 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात जिथे लक्ष होतं 56 धावसंख्येचं राजकारणीय भाषेतली आचारसंहिता आता संपली आहे आता निवडणुकीला सुरुवात होणार कारण मॅन्डेटरी पॉवरचं दोन षटक समाप्त झालं बहुत यार यावेळेला पहिलं षटक ज्याने हाताळलं गेलं होतं तो षटक हाताळण्यासाठी आकाश येतात दुसऱ्या स्पेलमध्ये पहिलाच बॉल सुरेखरित्या इथं हाताळला गेला अतुल पाटीलचा नक्की जर विचार केला गेला तर फ्रंटफुटवर जाऊन ते जास्त खेळत असतात पण या अंगलने नक्कीच तुम्हाला बॉलच्या मिरिटमध्ये आता संदप टीमला खेळावं लागेल कारण एक गोष्ट डेफिनेटली म्हणेन की ज्या ज्या वेळेला नक्कीच आपण बॉलच्या मिरिटमध्ये खेळतो ना तेव्हा लेंथ आणि लाईन या दोन गोष्टींचा विचार करा विचार केल्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ असेल त्यावेळेला पुलचा फटका ऑफस्टिकवर असेल त्याच्या वेळेला बॅकफुट पॉईंट लॉंग ऑफला फटके तुम्ही दर्जेदार खेळू शकता आकाश पुन्हा तयार ओव्हर द विकेट यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईड ऑफ साईडला फक्त टर्न केलाय डीपमध्ये लॉंग ऑफला हा चेंडू पाहायला मिळाला एकच धावसंख्या होईल कंप्लीट कारण सातत्याने पाहायला गेलं तर आता स्ट्राईक रोटेट प्रथमेशकडे करावी लागेल कारण ज्या हाताने डावखुरे आताचे फलंदाज नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घातक मानले जातात तशाच प्रकारचा एक घातक आणि पोटेन्शियल असलेला खेळाडू नक्कीच प्रथमेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय इंडियन टीममध्ये नक्कीच युवराज सिंग तुम्ही पाहिला असेल डावखुऱ्याचा फलंदाज सहा बॉलमध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती पण संदप टीमच्या माध्यमातून नक्कीच प्रथमेश पाटील याला युवराज सिंग म्हटलं गेलं तरी वावगं ठरणार नाही कारण आपल्या टीमसाठी अनेक वेळ त्यांनी नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा खेळ केलाय पण या मॅचमध्ये जर संदप टीमचा झेंडा जर या पहिल्या मॅचमध्ये रोवायचा असेल ना तर प्रथमेश पाटीलला इथनं चांगली मेहनत करावी लागेल त्या अनुषंगाने दिवा टीम आता पूर्णपणे लयमध्ये येत असताना बॉलर होता तयार आकाश ओव्हर द विकेट यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता आपल्या फटक्यावरती नक्कीच नाराज होतात कारण ही चपलाही असते एखादा गोलंदाज जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती असतो जेव्हा त्याचं रिलीज डिलिव्हरी जेव्हा करत असतो ना तेव्हा फलंदाजाचा ट्रान्स कशा प्रकारे आणि तो कोणत्या अँगलने नक्कीच फटका खेळणार आहे ना या गोष्टीचा विचार करावा लागतो तो विचार केला गेला आकाशाने तीन चेंडू फेकून झाल्यात फक्त एकच धावसंख्या खर्च केली पहिल्या षटकामध्ये नक्की चार धावसंख्या त्यांनी खर्च केल्या होत्या बॉलरचा यार एकही धावसंख्या नाही आता फटका आणि बॉलही तेवढा सुरेख होता त्या ठिकाणी डीपमध्ये लॉंगरला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला दुसऱ्या धावाचा कॉल दिला गेला प्रथमेश पाटील असं कदाचित वाटलं की धावसंख्या रिस्की होऊ शकते परंतु एकदम जवळ आले होते प्रथमेश पाटीलच्या ज्या ठिकाणी अतुल पाटील होते आणि लगेचच या दोन धावा कंप्लीट झाल्या संध्या तात्काळ असतात आणि त्या संध्यांचं सोनं करणं नक्कीच गरजेची गोष्ट असते त्या संधीचं सोनं इथनं केलं गेलं दोन बॅट्समनच्या माध्यमातून धावसंख्या नक्कीच या षटकामध्ये तीन खर्च झाल्यात बॉल चार फेकून झाल्यात धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आतापर्यंत पोहोचली गेली आहे स्कोरबोर्ड वरती किती 15 धावसंख्या 15 ऑन बोर्ड धावसंख्या 15 तीन गडी गमावल्या गेल्यात पाटील लिहून संदप टीम करते बॅटिंग 56 टार्गेट चेस करायचंय आकाश
या वेळेला बाट वरती व्यवस्थित नाही, ऑन साइड ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलता चेंडूला, दोन धावेचा कॉल, इथनं शॅकिंग एंड वरती फेकी केली गेली, जिथे प्रथमेश पाटील नक्की जीवाच्या आकांताने पळत होते तिथे ही फेकी केली गेली आणि अजून दोन धावा स्कोर बोर्ड वरती होतात ऍड। धाव संख्या 17, तीन गडी बाद झाल्यात, अजून शेवटचा बॉल शिल्लक असेल, 56 नक्कीच टार्गेट होतं, ज्या अनुषंगाने दोन षटक खूप सुरेखरित्या राहिलं, पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावसंख्या आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला गेला तर अद्यापर्यंत नक्कीच 5 धावसंख्या खर्च केल्या जिथे आकाश आहेत आणि धावसंख्या 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतीय। शेवटचा बॉल आकाश खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली अद्यापर्यंत, पण शेवटच्या बॉलवरती काय असेल, या वेळेला बॉटम हँडचा वापर सिंगल कदाचित एकवटाची असेल, ही स्ट्रॅटेजी असते, ही प्लॅनिंग असते प्रथमेश पाटील यांची, कारण ज्या अर्थाने धावसंख्या येत नसतील ना, अतुल पाटील वारंवार होतात बीट, त्या अनुषंगाने नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा सन्मान इथनं बॉलला दिला गेला आणि एक सिंगल घेऊन नक्की स्ट्राईक रोटेट केली गेली। स्ट्रॅटेजी टाईमआउट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, जोपर्यंत सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बसतील पाणी पीत तोपर्यंत नक्की डीजेकडे गेलो असो, परंतु काही सन्मान मैदानाच्या पाहिलं गेलं तर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील। तर नक्की संजयजी विष्णू पाटील यांना विनंती असेल की जे संदप गावचे श्री किरण पाटील नक्कीच किरणजी पाटील या साहेबांनी नक्कीच पुढे यावं, कारण त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथनं केला जाईल। श्री संजयजी विष्णू पाटील नक्कीच यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते शुभ असते नक्कीच त्यांचा सत्कार करावा। मानवजी पाटील नक्कीच यांचे वडील आहेत ते, त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथनं केला जाईल, कारण अनेक मान्यवर नक्कीच यांचा शुभ सन्मान करणं गरजेची गोष्ट असते, कारण प्रत्येक शृंखलेमध्ये आणि आपण व्यावहारिक जीवन जरी पाहिलं गेलं ना तर भारतीय संस्कृती अतिथी देव भव नक्की आपण जपतच असतो आणि ती संकल्पना इथनं अंमलात आणत असताना श्री बेताळेश्वर क्रिकेट संघ आज दे बी सीझन 3 नक्कीच आहे एकविरा चषक 2021 हे पर्व आणि त्यांचा शुभ सन्मान नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती किरणजी पाटील जे संदप गावचे आहेत, मानव पाटील नक्कीच यांचे वडील नक्कीच या नावाने टीम खूप सारे क्रीडांगणावरती क्रिकेट खेळत असते, मानव पाटील 11 संदप असं सुद्धा काही वेळा नक्कीच खूप साऱ्या मैदानावरती ही टीम खेळत असते आणि त्यांचा शुभ सन्मान त्यांचे पुरस्कर्ते नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांचा शुभ सन्मान सुद्धा आपण बघितला गेला। स्कोरबोर्डवरती 3 षटकांची संपन्नता झालेली आहे, 3 षटकांचा नक्कीच खात्मा झालेला आहे, जर धावपळक जर तुम्ही पाहायला गेलं तर 18 या आकड्यावरती तुम्हाला स्कोर कार्ड पाहायला मिळते, 56 टार्गेट होतं, 18 धावसंख्या अजूनही 12 चेंडू नक्कीच फेकणं गरजेचे असेल आणि 38 धावसंख्या मात्र 19 आस्किंग रन रेट इथनं ठेवावं लागेल। 11 आस्किंग रन रेट हा पुढे सरकला गेला, सरकवण्याचं काम आकाशी आग ओकणारी नक्कीच दोन षटकांची आपण बॉलिंग पाहिली गेली त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 10 धावसंख्या 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावसंख्या नक्कीच आकाशने खर्च केला आणि प्रितेशने खर्च केला धावसंख्या 8, त्याने दोन विकेटसुद्धा घेतले आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाला अनिकेत मैदानाच्या आतमध्ये 38 धावसंख्या अजून बनवावं लागतील, 19 आस्किंग रन रेट इथनं असेल, 12 चेंडू एक पाहिलं गेलं तर 38 धावसंख्या होतील का नाही याचाही प्रश्नचिन्ह पडला असेल, कारण क्रिकेट हा नक्कीच इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, क्रिकेटच्या खेळामध्ये काही येऊ शकतो। बरोबर अनिकेत राउंड द विकेटने अनिकेत प्रथमेशसाठी होते स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न होता त्या अँगलने जर पाहायला गेलं तर अगदी पुढ्यात टाकलेला हा चेंडू बीट होता त्या ठिकाणी प्रथमेश पाटील, 11 चेंडू आणि 38 धावसंख्येची आता राहिली गरज। GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दोन दिवसीय नक्कीच बाट आणि चेंडूचा नक्कीच तुम्हाला द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल आणि पहिलीच मॅच संदप वर्सेस दिवा, या वेळेला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता डाव्या स्टिक वरून हा चेंडू, पंच दर्शवतात की इट्स वाईड बॉल, कदाचित अनिकेतला नक्कीच प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती गाडी न्यायची होती पण अचानकपणे नक्कीच रूट चेंज केला गेला आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती गाडी गेली म्हणजेच वाईड बॉल, एक्स्ट्राने वाढते धावसंख्या 19 37 गरज 11 बॉल, या बॉलला स्लोअर पद्धतीचे चेंडू ऑन साइडला खेचून काढला फटका, या मॅचची ही गोल्डन विकेट आणि ती गोल्डन विकेट कॅरी करत असताना अनिकेत आणि अनिकेतच्या खेळीचा खात्मा प्रथमेशच्या खेळीचा खात्मा आणि प्रथमेश बॅक टू द पवेलियन।
नक्कीच गरजेचं होतं, पण ज्या अनुषंगाने जर आपल्या नक्कीच रस्त्यामध्ये आपल्या शेताच्या नक्कीच मध्ये एखादं झाड असेल आणि आपण त्याला तोडून जसं साईडला करतो ना, तशीच प्रकारची भागीदारी तोडण्याची काम तोडण्याचं काम केलं. प्रितेशची उल्लेखनीय कामगिरी, नक्कीच 2 विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये कॅरी केले. जरी नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये यश मिळालं नसेल ना, तरी अनिकेतला यश मिळालं. ती ही विकेट कोणाची होती तर प्रथमेश पाटील, जो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकला असता, ती विकेट आपल्या खात्यामध्ये कॅरी केली. आणि आता जर पाहिलं गेलं तर थोडासा परिस्थितीमध्ये नाजूक परिस्थितीमध्ये वावरताना टीम संदप आपल्याला पाहायला मिळतीय. बॉल तर तयार, राउंड द विकेटने हाई बॉल ऑन साईडला. क्षेत्रक्षक जज करता त्या ठिकाणी जजमेंट सुरेखरित्या होतं, कारण शेवटपणे ज्या प्रकारे आपल्या शिकारावरती गरुड नजर ठेवतो ना आणि तो शिकार आपल्या पायामध्ये उचलतो ना, तशाच प्रकारचे हा नक्कीच हातामध्ये झेल स्वीकारला गेला. अजून एक विकेटचं पतन लागतो हा झटका टीम पाटील इलेव्हन संदप क्रिकेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये कुणाल आमचे भाचे नक्कीच कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजाचं यंगस्टर असताना खूप प्रेरित केले त्याच्या गोलंदाजीवरती, पण आता बॅटिंगवरती करावा लागेल. या वेळेला अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी गोलंदाजा निकेत पाहायला मिळाले. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही, म्हणजेच इट्स डॉट बॉल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच राहिली गेली आहे, ज्या अनुषंगाने जर पाहिले गेले तर 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात या गोलंदाजीवरती असताना. आणि बॉलर होता तयार, लेगस्टिक वरती हा बॉल पडल्यानंतर काहीसा आतल्या दिशेने नक्कीच वळण घेतोय चेंडू, पण तो लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता त्या अनुषंगाने. पंचांनी दर्शवलं गेलं इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या 1 वाढतीय आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचली गेली. 5 गडी गमावले गेले टीम संदपने. या वेळेला अजून एक फसवा चेंडू. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन. स्लोवर वन हा तुमचा अस्त्र असतो, तोच अस्त्र इथनं बाहेर काढत असताना शॉर्ट ऑफ लाईन, त्याच्यानंतर लोअर फुल टॉस, लोअर वन आणि असे अनेक चेंडू नक्कीच फसवे असतात आणि तोच फसवा चेंडू टाकला गेला. अजून एक चांगला बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या ही नसेल, कारण तेवढा फार कॉन्फिडन्स इतर रक्षकाचा पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ झाला संपन्न, ज्या ठिकाणी नक्कीच बॅटिंग करण्याच्या अनुषंगाने 56 धावसंख्येचं टार्गेट होतं. आणि जी सुरुवात, जे स्वप्न पाहिलं होतं ना, जे संदप टीमने नक्कीच स्वप्न पाहिलं, स्वप्नामध्ये संदप टीमने एक फुलांची बाग पाहिली गेली, पण त्या फुलांच्या बागेमध्ये नक्कीच टीम दिव्येने शिरकाव केला आणि त्या फुलांच्या बागेचं स्मशान केलं. आणि ज्या वेळेला नक्कीच संदप टीमने डोळे उघडले गेले ना, तेव्हा त्यांना नक्की त्या फुलांच्या बागेचं स्मशान होताना पाहायला मिळालं. तशाच प्रकारचं एक कृत्य, कारण ज्या वेळेला 56 धावसंख्येचं टार्गेट होतं, 11 धावसंख्येचा नक्कीच आस्किंग रन ठेवायचा होता, त्या अनुषंगाने जे टॉप ऑर्डरची बॅटिंग लेंथ होती ना ती ढासळली गेली. त्याच्यानंतर ज्या प्रकारे एखादा घरचा पाया ढासळतो आणि त्याच्यानंतर पूर्णपणे घर ढासळतो ना, तशाच प्रकारची परिस्थिती नक्की संदप टीमची पाहायला मिळाली. आणि आता पाहायला गेलं तर टीम दिवा चांगला स्ट्रॉंग झोन मध्ये आली आहे. गोलंदाज सूरज तर सन्माननीय सुभाजी पाटील, नक्की त्यांचं शुभ आगमन. दादा यायचंय मुख्य व्यासपीठावरती, तुमचंही आमच्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल सूरजाचा. सूरज जशा प्रकारे नक्कीच सकाळ झाल्यानंतर सूरज आपल्याला उगवताना पाहायला मिळतो ना, तसाच 5व्या षटकामध्ये हा सूरज पाहायला मिळतो टीम डीवेच्या माध्यमातून. आणि पहिल्याच बॉलवरती अजून एक कमबॅक करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त 20 च्या पुढे जात नाहीये धावसंख्या, फक्त औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक. कहिले गेलं तर कुणाल त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एनवरती लागोपाठचे 2 बॉल नक्कीच डॉट आपल्याला पाहायला मिळतात सूरजच्या माध्यमातून. हा पण पूल करण्याचा हा प्रयत्न होता, कारण शरीर अशी पाहायला गेली तर थोडीशी बक्कन पण तिचा वापर नक्कीच इथनं करावा लागेल कुणाल पाटीलला. 20 धावसंख्या, अजून 4 चेंडू शिल्लक असेल. हार आणि पराजयाचा नक्कीच अंतर कमी करू शकते टीम संदप या 4 बॉलमध्ये. या वेळेला अजून एक लोअर फुल टॉस, दाद मागितली जाते पंचांची. कदाचित लेग बिफोरची नक्कीच अपील केली गेली होती आमच्या मुख्य पंचांकडे. अपील फेटाळतात, एक नक्कीच वाईच्या रूपाने धावसंख्या मिळेल. धावसंख्या 21 या आकड्यावरती 56 टार्गेट आहे. नक्कीच अजूनही पाहायला गेलं तर खूप दूरवरचा प्रवास करायचा आहे, पण प्रवास नक्कीच अर्ध्या रस्त्याला संपेल, कारण सुरुवातीला जो प्रवास केला होता ना तो थांबवण्याचं काम नक्कीच टीम दिवाने केलाय. या वेळेला अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर काहीसा जलद गतीने. ही गती नक्कीच क्रिकेटमध्ये तुमचा बचाव करू शकते, पण गतीमध्ये थोडंसं नियंत्रण नव्हतं, कारण ऑफस्टिकच्या नक्कीच बाहेर हा चेंडू होता. त्या अनुषंगाने पंचाने अतिशय सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच हात समांतर केले आणि आम्हाला सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. 21 21 धावसंख्या 22 धावसंख्या माफ करा. 5 गडी गमावल्या गेल्या टीम संदपने.
यावेळेला ऑन साईडला फक्त खेळला गेला हा फटका, चौकार हार आणि पराजयाचा इथन किती अंतर कमी होईल ना तो दर्शवणारा नक्कीच हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या या षटकामध्ये जर पाहायला गेली तर 6 धावसंख्या खर्च केल्यात, जिथे गोलंदाज आपल्याला सूरज पाहायला मिळतात आणि अजूनही शेवटचे 2 चेंडू नक्कीच समाप्त होणं बाकी असेल. 2-4 निशी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली 26 या आकड्यावरती, 56 लक्ष्य होतं. अजूनही दूरवरचा प्रवास, तो प्रवास थोडासा थांबत असताना पहिल्याच पाहिलं गेलं तर मॅचमध्ये इथनं परास्त होण्याच्या नक्कीच वाटेवरती आपल्याला पाहायला मिळते टीम संदप. बॉलर सूरज उल्लेखनीय कामगिरी नक्कीच, आकाश प्रितेश त्याच्यानंतर पुन्हा एकदा आकाश आणि अनिकेत यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली. कारण ज्या अर्थाने नक्कीच सुरुवातीचे गोलंदाज जेव्हा जास्त मार खात नाही ना तेव्हा येणाऱ्या सर्व गोलंदाजावरती जिम्मेदारी असते, त्या जिम्मेदारीला सुरुवातीचे गोलंदाज जे काम करतात ना त्याच्यावरती डिपेंड असते की तुमचे गोलंदाज कितपर्यंत नक्कीच धावा कमी खर्च करणार. अजून एक चांगला बॉल इथनं, एक सिंगल, चोरटी सिंगल, तो पण फलंदाज बाद होईल आणि विनंती करेन थांबायचं आहे फलंदाज तिथेच, कारण एकच चेंडू शिल्लक आहे. त्या अनुषंगाने नक्कीच इथनं पूर्णपणे शिरकाव गेली आपल्या कामगिरीच्या जोरावरती. डीम दिवे पहिल्याच मॅचमध्ये इथनं शिरकाव करत असताना शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर जी सुरुवात खराब झाली ना तर शेवट जरूर चांगला करताना पाहायला मिळेल. कुणाल पाटील शेवटचा बॉल आणि इथनं अजून चांगला एक चेंडू, कौतुक करावं लागेल सुरतचं. ही मॅच नक्कीच आपल्या कामगिरीच्या आणि गोलंदाजीच्या जोरावरती जिंकतीये टीम दिवा आणि हार्डलक प्रथमेश पाटील, हार्डलक टीम पाटील 11 संदप. तर व्यासपीठाचे आदरणीय नक्कीच वासुदेवजी बालाराम पाटील जे पाटील प्रतिष्ठान हसदेगाव नक्कीच यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक नक्कीच जे मिळालं गेलं त्यांच्याच नक्कीच शुभ असते. या मॅचचा सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच नक्कीच देण्यात येईल, ज्या अनुषंगाने नक्कीच एका जागेवर धावसंख्या स्टॉप होती, जे टॉप ऑर्डरचे फलंदाज करू शकले नाही ना ते मिडल ऑर्डरच्या नक्कीच फलंदाजाने केलं. क्रमांक 5 वरती आले आणि 21 धावसंख्या नक्कीच तब्बल त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं, ज्याने 11 बॉल फेस केले, 21 धावसंख्या त्याने आपल्या बॅटमध्ये बनवल्या, तो रोशन ठरलाय या मॅचचा शिलेदार, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच मी विनंती करेन वासुदेवजी बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन नक्कीच सन्मानित करायचा आहे. त्या ठिकाणी 21 धावसंख्या आणि कॅश प्राईज होतं नक्कीच 500 रुपयाचं, ज्या क्षेत्ररक्षकाने नक्कीच झेल घेतली, अप्रतिम झेल होती, त्या क्षेत्ररक्षकाने यायचं आणि कॅश प्राईज 500 रुपयाचं नक्कीच ती कलेक्ट करायचं आहे. खूप चांगल्या प्रकारची कॅच होती, ज्या अनुषंगाने आपला बॉडीचा समतोल राखत असताना ही कॅच घेतली गेली आणि त्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राईज देऊन वासुदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही कॅश प्राईज देऊन सन्मानित करतात. द्वारली आणि नक्कीच तुम्हाला सागव यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळेल, हृदयनाथ असतील, त्याच्यानंतर आज नक्कीच पाहायला मिळते तर मनोज रसालची नक्कीच अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अनुपस्थितीमध्ये नक्कीच हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, कारण सातत्याने जागृती स्पोर्ट नक्कीच या शहरी विभागामध्ये नक्कीच ते सातत्याने खेळत असतात आणि त्यांची आज अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. तर नक्कीच मी विनंती करेन संजयजी विष्णू पाटील यांना विनंती करेन की श्री दीपकजी पाटील जे आजदेगावचे समाजसेवक आहेत यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती तुमच्या शुभ हस्ते करायचं आहे. अनेक सारे मान्यवर ज्या गोष्टीचं नक्कीच आपण एका गोष्टीची उपमा करतो की आपल्या हातामध्ये जर अंगठी असेल आणि त्या अंगठीवरती जर हिरा नसेल ना तर त्या बोटाला आणि अंगठीला ही शोभा नसते, तशा प्रकारे नक्कीच हिऱ्यासारखे समजणारे नक्कीच आमचे व्यक्तिमत्व स्टेजवरती उपस्थित आहेत. श्री दीपकजी पाटील नक्कीच त्यांच्या शुभ सन्मान संजयजी विष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते इथं आमच्या टॉस बॉक्समध्ये केला जातोय. तर वळूया दुसऱ्या मॅचकडे जिथे नक्कीच दौरली टीमने टॉस गमावला गेला, बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आणि स्ट्रायकिंग यांची नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, हृदयनाथ आणि नक्कीच आपल्याला करण पाहायला मिळतात. तर या खेळाचा पहिला सत्र कसे असेल, या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये द्वारली टीम किती